अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते व सभापती गणेश शेळके हे सेनेचे पदाधिकारी सत्तेचा उपयोग विकास कामासाठी करत आहेत असे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव आवटी यांनी व्यक्त केले आहे. पाननेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील वाजेवाडीमध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या जनसुविधा योजनेअंतर्गत व शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले यांच्या प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या खारवडा येथील बंधाऱ्यासाठी 14,98,000 व स्मशानभूमीसाठी 13,50,000 रुपयांच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव आवटी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशीनाथ दाते हे होते. या प्रसंगी बोलताना विजयराव आवटी म्हणाले, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते व पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके हे सेनेचे दोन्ही पदाधिकारी शिवसेनेने दिलेल्या सत्तेचा योग्य सदुपयोग करताना दिसत आहेत, त्यामुळे मनाला समाधान वाटत असल्याचे सांगितले. या प्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख विकास रोहकले, माजी उपतालुका प्रमुख रमेश वरखडे, युवा सेना तालुका प्रमुख नितीन शेळके, सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, शिवाजी सुकाळे, पांडुरंग येवले, रमेश वाजे, सुरेखा येवले, अनिल नरे, आशाबाई चौधरी, विकास वाजे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना नेमके काय म्हणाले आहेत राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव आवटी पाहूयात. बांधकाम आणि कृषी समितीचे सभापती काशीनाथजी दाते सर यांनी साधारणपणे 6-7 महिन्यापूर्वी म्हणजे मला आठवतं डिसेंबरची 10 तारीख होती आणि आम्ही इथेच वाजेवाडीला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो. त्यावेळेला वाजेवाडीच्या ग्रामस्थांनी वडनेरच्या ग्रामस्थांनी एक बंधारा आणि एक स्मशानभूमीचं बांधकाम आणि तिचा विकास अशा दोन कामांच्यासाठी निधी मागितला होता. त्याच्यापैकी आज दोन्ही कामं पूर्णत्वाला त्या ठिकाणी जात आहेत, त्याची आज सुरुवात होते आहे. जवळपास 14,00,000 रुपये बंधाऱ्यासाठी आणि मला वाटतं 10 लाखाच्या आसपास 13.5 लाख रुपयाच्या आसपास स्मशानभूमी आणि इतर कामांच्यासाठीचा निधी जिल्हा परिषदेच्या चेअरमन साहेबांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या पंचायत समितीचे सभापती गणेशजी शेळके यांनी आज शाळेच्या एका नवीन खोलीसाठी काही निधी उपलब्ध करून दिला आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी वेगळे पुन्हा 2 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवसेनेनं दिलेल्या संधीचा चांगला सदुपयोग तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे दोन्ही पदाधिकारी करताना निश्चितपणानं दिसत आहेत आणि तालुका विकासाच्या माध्यमातून पुढे न्यावा ही जी काही एक संकल्पना गेली 15 वर्ष मी आमदार असताना या तालुक्यामध्ये रुजवली, कार्यकर्त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार केले, त्या संस्काराला कुठेतरी आज फळ येताना बघत असताना निश्चितपणानं मनामध्ये समाधान आहे आणि या सर्व दोन्ही पदाधिकारी, शिवसेनेचे तालुका प्रमुख, जिल्हा उपप्रमुख, सर्व सहकारी मित्र, तालुका युवा सेनेचे प्रमुख या सर्वांच्या कामाचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे थोडंसं या कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना सुपूर्द केला जाईल. त्याच्यामध्ये या सगळ्या केलेल्या कामांचा निश्चितपणानं समावेश करून हे दोन्ही तिन्ही पदाधिकारी पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी अभिनंदनाला पात्र आहेत. प्रतिनिधी भगवान श्री मंदिलकर, मायभूमी न्यूज, निघोज. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.